नमस्कार, एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत। देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट। कधी अभिनंदन या शब्दाचा इंग्रजी अर्थ कॉन्ग्रॅच्युलेशन्स म्हणजे शुभेच्छा असा होता, पण आता या शब्दाचा अर्थच बदलून गेला आहे। हिंदुस्थान जे काही करतो त्यावरती जगाचं बारीक लक्ष असतं। शब्दकोशातल्या शब्दांचा अर्थ बदलण्याची ताकद या देशामध्ये आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीमध्ये गृहनिर्माण मंत्रालयाच्या एका कार्यक्रमामध्ये केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानामागे भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचा संदर्भ होता। पाकिस्तानी जनतेने भारतीय समजून आपल्याच वैमानिकाला ठार केल्याची माहिती समोर येत आहे। 27 फेब्रुवारीच्या सकाळी भारत आणि पाकिस्तानची लढाऊ विमानं आमने सामने आली होती। यावेळी आपलं आणि पाकिस्तानचं विमान खाली कोसळलं। दोन्ही विमानातील जवान पॅराशूटच्या सहाय्याने सुखरूप खाली उतरले, मात्र पाकिस्तानी वैमानिकाला मृत्यूचा सामना करावा लागलाय। पाकिस्तान पुन्हा एकदा भारतीय लष्कराला नुकसान पोहोचवण्याच्या हेतूने मोठा कट आखत आहे। गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी मिलिटरी इंटेलिजन्स आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स भारतीय लष्करांच्या जवानाविरोधामध्ये कट आखत असून त्यासाठी योजना आखण्यात आली आहे। MI आणि ISI भारतीय लष्करातील जवानांच्या जेवणामध्ये विष मिसळण्याचा कट आखत आहे, अशी माहिती समोर येते। भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये घुसून पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते। एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या ऑपरेशनमध्ये मदरसा तालीम उल कुरानच्या 4 इमारतींचं नुकसान झालं आहे। सध्या टेक्निकल आणि ग्राउंड इंटेलिजन्सची मर्यादा असल्यामुळे नेमके किती दहशतवादी मारले गेले आहेत याची नेमकी माहिती देणं थोडं काल्पनिक असेल असंही सांगण्यात आलंय। भारत पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणामुळे भारतातील वायुदल तसेच नौदलाच्या प्रमुखांना Z+ सुरक्षा देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। भारताचे वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल BS धनुआ आणि नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांना Z+ सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येणार आहे। लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांना याआधीच ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे। वायुदल प्रमुख आणि नौदल प्रमुखांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यावरती हा निर्णय घेण्यात आला आहे। उधमपूर जिल्ह्यामध्ये शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 32 जण गंभीर जखमी झालेत। उधमपूर जिल्ह्याकडून श्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती बस सरकल्याने हा भीषण अपघात झाल्याचं समोर येत आहे। अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून अपघात शनिवारी मध्यरात्री सुरिस्नर जवळ चंदेह गावाजवळ झाला आहे। ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन याला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने काळ्या यादीमध्ये टाकलं आहे, त्यामुळे आता हमजाच्या प्रवासावरती सशस्त्र खरेदीवरती निर्बंध येणार आहेत। तसेच त्याच्याकडे असलेल्या मालमत्ता देखील गोठवल्या जाणार आहेत। हमजाकडे ओसामाचा वारसदार म्हणून पाहिलं जात आहे। पाकिस्तानचे शेपूट वाकडं ते वाकडंच अशी प्रचिती पुन्हा एकदा आली आहे। पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले। याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली। पाकिस्तान स्वतःच्या भूमीमध्ये थारा देऊन अशा दहशतवादी संघटनांना खतपाणी घालत असते। पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जैश ए मोहम्मदचं पुलवामाचा पीछा पुरवण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान आता पुलवामा हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा हात नसल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यातील आडोळ प्रकल्पाच्या सुरक्षा भिंतीवरती मोठमोठे वृक्ष वाढल्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे, मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने धरणाच्या भिंतीला तडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे संबंधित विभागानं वेळीच लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे। सिंधुदुर्गच्या पोयरे मस्वी येथे भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या परिसरातील शिवराम मयेकर यांच्या विहिरीमध्ये पडल्याची घटना उघडकीस आली। पाण्याचा पंप सुरू करूनही शेतीला पाणी येत नसल्याने विहिरीत डोकावून पाहिले असता राजू मयेकर यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसले। त्यांनी तात्काळ याची माहिती वन विभागाला दिली। त्यानंतर 3.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलंय। भारत पाकिस्तान युद्धाचे सावटाखाली असलेली आगामी लोकसभा निवडणूक नियोजित वेळेतच होणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी ही माहिती देताना अटकळींना विराम दिला आहे। साऱ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या 16व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा 5 मार्च नंतर कधीही होण्याची शक्यता आहे। काही सूत्रांच्या मते 8 मार्चला घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली लोकसभेची अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडली आहे। याबाबतची माहिती
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूज येथे पत्रकारांशी बोलताना दिले. नगरमधून काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील इच्छुक होते. त्यांनी आधीपासूनच निवडणुकीची तयारी केली होती. या जागेवरती त्यांनी दावाही ठोकला होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा मी लढवणार आणि जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या उद्योगपतींना देण्याचा डाव हाणून पाडण्यात येईल. या जमिनींवरती आदिवासी शेतकऱ्यांचाच हक्क असून तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात शुक्रवारी केली. सुरुवातीला त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी मोदी आणि मोदी सरकारवरती जोरदार टीका केली आहे. राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये तसेच होमगार्डच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने शुक्रवारी घेतला. आता पोलीस पाटलांना 6,500 रुपये मानधन तर होमगार्डला 570 रुपये कर्तव्य भत्ता देण्यास समितीने मान्यता दिली आहे. पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील पोलीस आणि नागरिकांमधील महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांसंदर्भामध्ये राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले आहेत असंही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलंय. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन सुखरूप भारतात आले याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मनापासून आनंद आहे असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. अभिनंदन यांनी शांतपणे आणि धैर्याने आलेल्या प्रसंगाला तोंड दिलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मुंबई अहमदाबाद रतलाम राजकोटमध्ये पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट देण्यात आला असून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकावरती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशात हा इशारा देण्यात आला आहे. आरपीएफ महानिरीक्षक कार्यालयाने पश्चिम स्थानकावरील सर्व सुरक्षा यंत्रणांना लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती करडी नजर ठेवण्याचा आदेश दिलाय. अभिनेता कार्तिक आर्यन सध्या तरुणींच्या गळ्यातील साईद बनला आहे. प्यार का पंचनामा या चित्रपटामुळे तो प्रकाश झोतात आला. शुक्रवारी कार्तिक आणि कृती यांची मुख्य भूमिका असलेला लुकाछुपी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी याने बॉक्स ऑफिसवरती दमदार कमाई केली. कार्तिक आर्यनचा आतापर्यंतच्या रिलीजमधील हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर या हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून दहशतवादी तळावरती केलेली कारवाई या सर्व गोष्टींमुळे गेल्या काही दिवसापासून भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशा वातावरणात अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी केसरी या चित्रपटाच्या गाण्याचं प्रमोशन केल्याने चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. गेल्या बुधवारी केसरी या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं. यानंतर गाण्याचं प्रमोशन केलं म्हणून चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. लढाऊ विमान कोसळल्याने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांना दिवसभराच्या विलंबानंतर भारताच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र त्यावेळी देखील पाकिस्तानने घाणेरडं राजकारण केलं असून सोडण्याआधी त्यांच्याकडून पाकिस्तानचे गुणगान करायला भाग पाडलेला एक व्हिडिओ पाकिस्तानने शूट केला आहे. तसेच भारतीय प्रसारमाध्यमे कशी अफवा पसरवतात त्यावरही भाष्य करायला लावलं आहे. आक्रमक फलंदाज ऋषभ पंत हा भारताचे भवितव्य असला तरी वर्ल्ड कपसाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय संघातील पंतच्या स्थानाविषयी गांगुली अनभिज्ञ आहे. फक्त 3 एकदिवसीय सामने खेळलेला पंत वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा भाग कसा असू शकतो असा सवाल करत गांगुलीने त्याच्या स्थानाविषयी आक्षेप नोंदवला आहे. एमकेएन सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथे सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.